बातमीपत्राची एक महत्त्वाची बातमी येते. धनगर समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या सांगलीतल्या आरेवाडीच्या बनात आज धनगर मेळावा होत आहे आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्या मेळाव्याला पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि उत्तम जानकर उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. धनगर आरक्षण संबंधी मुंबईतल्या टीसच्या अहवालानंतर धनगर समाज नेमकी काय भूमिका घेतो याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. अनेक जिल्ह्यातील धनगर बांधव आरेवाडीमध्ये आता दाखल झालेत. थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार आहे. दरम्यान आरेवाडीमध्ये दोन वेगवेगळे मेळावे होत आहेत. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांचा एक मेळावा आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली दुसरा मेळावा पार पडतोय. आणि एकूणच आपण या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रवींद्र कांबळे यांच्याकडून. रवींद्र, दोन वेगवेगळे मेळावे आरेवाडीमध्ये होत आहेत, मात्र हार्दिक पटेल या मेळाव्याला हजर राहणार असल्याचं समजतंय. कधीपर्यंत हार्दिक पटेल ह्या मेळाव्यात उपस्थित राहतील आणि त्यानंतर नेमका काय धनगर समाजाची भूमिका असेल? मधुरा, मुळामध्ये आरेवाडीमध्ये धनगर समाजाचा दसरा मेळावा मागील 3 वर्षापासून होतोय. यावेळी पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी येणार आहेत. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी या दसरा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या दसरा मेळाव्याला काही थोड्या वेळातच सुरुवात होईल. हार्दिक पटेल हे सांगली जिल्ह्यामध्ये दाखल, काही थोड्या वेळातच या मेळाव्याला सुरुवात होईल. या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे, कारण की 2 दिवसापूर्वीच 30 अहवाल आलेला आहे आणि या अहवालावर नेमकं धनगर समाज आता काय भूमिका घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र या ठिकाणी दोन राजकीय घडामोडी अशा घडलेल्या आहेत की एकीकडे धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भव्य असा मेळावा घेतलेला आहे, त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार प्रकाश शेटगे यांनी दुसरा दसरा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. त्यामुळं दोन्ही मेळाव्याकडे तुलना केली तर ह्या मेळा गोपीचंद पडळकर यांच्या मेळाव्याला मोठ्या प्रमाणात अशी गर्दी आहे. एकंदरीतच धनगर बांधव या मेळाव्यामध्ये नेमकी भूमिका काय घेतात, धनगर आरक्षणाबाबत हा समाज आक्रमक झालेला आहे, त्यामुळे या मेळाव्यात पुढची आंदोलनाची दिशा ठरणार आहे. मधुरा, अगदी धन्यवाद ह्या संपूर्ण माहितीबद्दल आणि ह्या संदर्भातले सगळे अपडेट्स रवींद्र आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.